नमस्कार. लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव या संवाद मालिकेमध्ये आज आपण भेटणार आहोत एका अशा हरहुन्नरी वाद्य बांधणाऱ्या कलावंताला. कारण वाद्य हे सुरात लावावं लागतं, त्याच्याही आधी ते सुरामध्ये बनवावं लागतं. तबला असेल, ढोलक असेल, ढोलकी असेल, चंडा असेल, पखवाज असेल, जेंबे असेल किंवा विविध तालवाद्य असतील, बॉलिवूडमध्ये ज्यांच्या वाद्याची महती खूप मोठी आहे असे तीन पिढ्यांचे व्यावसायिक गाडे या नावाचं तिसऱ्या पिढीचं रिप्रेझेंटेशन प्रतिनिधित्व करणारा आमचा तरुण मित्र ओमकार गाडे याच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. ओमकार नमस्कार. या मुलाखतींच्या कार्यक्रमात तुझं खूप मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. तुझ्याशी बोलताना एक वेगळी आपुलकीची भावना मनामध्ये आहे, कारण या ढोलाच्या पानावरती जे नाव लिहिलं आहे ना त्या माणसाशी आम्ही फार प्रेमाने अनुबंधित होतो, व्हेरी क्लोजली असोसिएटेड. त्यामुळे त्याच्या ती आकृती डोळ्यापुढे आहे सुनीलची, आणि म्हणून तुझ्याशी बोलताना थोडं भावनिक मीसुद्धा झालो आहे. या व्यवसायाबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर तुमच्या या दुकानामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची वाद्य तुम्ही बांधता? आम्ही तबला, डग्गा, ढोलकी, ढोलक आणि हलगी, डब, जेंबे बनवतो आम्ही. परत किंवा छोटी छोटी आपली तालवाद्य असतील, सपोज चौंडकं झालं किंवा तुणतुणं झालं, दिमडी झाली, बगल बच्चा झाला, जे हार्डली रेअरली कुठं मिळतात तर ती आम्ही सगळी बनवतो. आणि त्यासाठी आम्ही खूप प्रसिद्ध आहोत. मी स्वतःनी तोडणं नाही म्हणणं हे चुकीचं आहे, पण खूप लांबून लांबून लोक येतात, साता समुद्रापारून वरून लोक येतात खास या गोष्टींसाठी. जी गोष्ट आपल्या लोकसंगीतातली, महाराष्ट्रीयन लोककलेतली जी वाद्य आहेत ती फार थोड्या ठिकाणी मिळतात. जरी मिळाली तरी त्या दर्जाची जी आम्ही दर्जाची बनवतो ते फार थोड्या ठिकाणी मिळतात, तर त्यामुळे नक्की लोक येतात आमच्याकडे. तुमच्याकडनं वाद्य नेणारे कोणकोण कलावंत आहेत त्यांची नावं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आमच्याकडून आत्ता म्हणजे मुंबईतले झाले तर बरेचसे जे रेकॉर्डिंगला वापरतात, तौफिक बाई असतील, त्यांचा मुलगा शिखरनाथ असेल, त्यांची विद्यार्थी झाले सत्यजित जामसांडेकर, प्रभा मोसमकर, परत निलेश दादा परब आणि कृष्णा मुसळे, अशी जी प्रसिद्ध नावं आहेत ती आमच्याकडे येतात आणि ते खूप आपुलकीने येतात आमच्याकडे आणि त्यांना जे पाहिजे ते आम्ही नक्की बनवून देतो. मी प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, तौफिक भाई हा इतक्या जवळकीच्या नात्याने उल्लेख ओमकारनी केला ते म्हणजे उस्ताद तौफिक कुरेशी, उस्ताद झाकीर हुसेन यांचे धाकटे बंधू. तौफिकबाईंचे चिरंजीव शिखरनाथ कुरेशी. सत्यजित जमसांडेकर नाव जे ओमकारनी घेतलं ते अजय अतुलच्या अनेक रेकॉर्डिंग्सला आणि लाईव्ह प्रोग्राममध्ये वाजवायला असतात. कलर्स मराठीच्या सूरनवा ध्यासनवामध्ये सुद्धा सत्यजित जमसांडेकरला वाजवताना तुम्ही बघितलेलं असेल, प्रभाकर मोसमकरला बघितलेलं असेल, सारेगमप आणि इतर कार्यक्रमातनं निलेश परबला बघितलेलं असेल. आणि कृष्णा मुसळे घोटकर हा असा गुणी ढोलकीपटू आहे जो संगीत नाटक अकादमीच्या उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कारांनी सन्मानित झालेला आहे. असे अनेक दिग्गज येतात. पुण्यातले कोणकोण वादक तुमच्याकडे? डॉक्टर दुर्कर, राजेंद्र दुर्कर, डॉक्टर राजेंद्र दुर्कर, केदार मोरे, नितीन शिंदे, नागेश भोसेकर, म्हणजे असं कोणता माणूस नाही जे तालवाद्य वाजवतो तो आमच्याकडे येत नाही, त्यांना यावंच लागतं आज नव्हते. वा, ही तीन पिढ्यांची परंपरा आहे. वेगवेगळी चर्मवाद्य तुम्ही बनवता, बांधता सुंदर, तुमची खासियत काय आहे? आमचं खासियत ढोल ताशा, परत हलगी, डब, ढोलक, ढोलक्या आणि जी मी म्हटलं लोककलेतली जी वाद्य आहेत आपली, चोंडकी झालं, तुणतुणी झाली, दिमडी झाली, हे आमची खासियत आहे. ते आम्ही खूप वर्षांपासून आणि ते आम्ही मेंटेन केली, आता तीन पिढ्या झाले त्यासाठी मेंटेन केले आम्ही तीन. वाद्याच्या वेगवेगळे प्रकार ही एक खासियत आहे, पण त्या वाद्यासाठी वापरलं जाणारं जे मटेरियल आहे त्याच्याबद्दल तुमचं काय स्पेशालिटी आहे? म्हणजे आता ढोलाचं पान जर घेतलं तर त्याच्याबद्दल तुमची काय खासियत आहे? ढोलाचं पान ह्याला गावठी चमडं म्हणतात. ह्याच्या आधी एक 20-25 वर्षापूर्वी इंग्लिश चमडं म्हणायचे त्याला, जे नॉर्थ साईडनी यायचं, इंडियाच्या उत्तर भागातून यायचं, ते थोडं हार्ड असायचं.
हे जे चमडे ह्याला सागळ म्हणतात आमच्या भाषेत, सागळ सागळ म्हणतात बरं, किंवा खाल म्हणतात, बकऱ्याची खाल असते खाल. हां, तर हे चमडं आधी फक्त तबल्याला वापरायचे, तबला डग्गा या कामांसाठी वापरायचे, कारण की हे थोडं पातळ असतं. पण माझे आजोबा आणि माझे वडील, त्यांचा अभ्यास असा होता की हे चमडं आपण डोलाला वापरायला पाहिजे, याच्याने साऊंड खूप येईल. तर आज आधी सगळेजण इंग्लिश चमडंच वापरायचे, आज 99% ह्याच्यावरच आलेत सगळे, आता हेच वापरतात गावठी चमडंच. आता हां, हे गावठी चमडा नावाने प्रसिद्ध आहे. बरं, आता या मला अजून एका गोष्टीची उत्सुकता आहे, जाणून घ्यायचं आहे. ढोल ताशा या सगळ्या कॅटेगरीमध्ये हे ढोल ताशांची विक्री किंवा ते तुम्ही देणं हे कधीपासून सुरू झालं, विशेषतः पुण्यातल्या पथकांना? पथकांना तसं तर आमचा व्यवसाय 1970 पासून आहे. माझ्या आजोबा त्याच्या आधी एका ठिकाणी काम करत होते, पण नंतर आम्ही 1970 पासून आमच्या घरात तबल्याचं काम करायला लागलो, पुड्या वगैरे बांधायचं. त्यानंतर आम्ही साधारण 1990 पासून आमचं दुकान आहे, तेव्हापासून आम्ही ढोलताशाची विक्री करतो आहे. म्हणजे तेव्हा पथकं नव्हती एवढी, मावळ्यातले मुळशीतले खेळ असायचे, जे गावाकडची लोकं असायची, 21-25-30 जणांचा संच असायचा, झांज पथकं जी असायची तीच असायची. पथकं तर आत्ता खूप झाली आणि तेव्हापासून आहे. बेसिकली 2001 पासून किंवा 2010 नंतर असे खूप दोन टप्पे करता येईल आपल्याला. जेव्हा 2001 नंतर शिवगर्जनेची स्थापना झाली, तेव्हा आम्ही माझ्या वडिलांनी त्यांना काही आर्थिक कोणतीही तक्रार न करता त्यांना पाहिजे तेवढं सामान दिलं होतं, आणि त्यामुळे ते शिवगर्जनेची स्थापना झाली. त्यातून महिला आणि पुरुष दोघं, पहिल्यांदा असं एक पथक होतं की जे फ्रीलान्स होतं, याच्या आधी सगळी शाळेची पथकं होती. तर तिथून ते पेव फुटलं. त्यानंतर 10 वर्ष हळूहळू हळूहळू शिवमुद्रा असेल, गजलक्ष्मी असेल, शिवतेज असेल, अशी वेगवेगळी पथकं चालू झाली. आणि 2010 नंतर जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला, कोर्टाचा जेव्हा निर्णय आला की डीजेवर बंदी आणली रात्रीची, त्यानंतर मात्र ते अनस्टॉपेबल झालं. आणि आज पुण्यातल्या पेठेपासून सुरुवात झालेली हे पथकांचं आज साता समुद्रापार पोचलंय. होय, खूप पोचलंय. आणि त्यावेळेला सुनील दादा म्हणजे तुझ्या वडिलांनी शिवगर्जनेच्या सगळ्या तरुणांना इतक्या मनापासनं सहकार्य केलं, हो मदतच केली एक प्रकारे असं म्हणता येईल. आणि मग पुढे ढोल ताशाचा झालेला इतिहास, पथकांचा आपल्याला त्याची कल्पना आहे. आता बदलत्या काळामध्ये ही जी पानं आहेत ते त्याच्यामध्ये पण बदल होत गेलेला आहे, त्याचं काय आव्हान आहे? म्हणजे फायबरवालं किंवा आता हे जे ताशाचं बघतोय त्याचं काय प्रकार आहे? आता त्याच्यात कलर येतात, आता आधी फक्त व्हाईट असायचं, ते पॉलिस्टर असतं, ती गरवारे कंपनीचं असतं, आता त्याच्यात कलर येतात थोडे थोडे. बरं, पण ते व्हाईट जे असतं ते चांगलं असतं, पण ते लॉंग लास्टिंग आहे का? लॉंग लास्टिंग व्हाईट जास्त आहे, पण आजकाल लोकांना सगळ्यांना फॅशन पाहिजे त्याच्यात, तर त्याच्यात पण आहे ती. अच्छा, आणि हे पान पण लॉंग लास्टिंग असतं? हो, लॉंग लास्टिंग आहे हे चमड्याचं पाणी. लॉंग लास्टिंगसाठी आता म्हणजे फायबर पण वापरतात तेवढेच पथकं. आधी एक काही काळ होतं जे फायबरला कोणी हात लावत नव्हतं, पण आता ट्रेंड बदलत चालला आहे आणि फायबर पण आता लोकं तेवढीच वापरायला लागली. पावसाचा अंदाज नसतो, मग हे चमडं पावसात चालत नाही, भिजलं तर मग ते पूर्ण थांबावं लागतं, त्यासाठी फायबर वापरतात, फायबरला काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही साधारण ऑन अँड ॲव्हरेज किती पानं गणपती उत्सवामध्ये देता? ऑन अँड ॲव्हरेज 15-20 हजार पानं आम्ही देतो. त्याची वर्षभर आम्हाला तयारी करावी लागते. करेक्ट, तरच ते होऊ शकतं. जर आत्ता आमची वर्षभर तयारी आहे पण तरी पण अजून म्हणजे फुलफिल होत नाही तो कोटा. हो, होतच नाही. त्यासाठी आम्हाला म्हणजे गणपती झाला, एक दिवस आमची सुट्टी असते फक्त दुकानाला, 10वा दिवस झाला, विसर्जन झालं, एक दिवस सुट्टी असते, दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून आमचं परत ते चालू होत, पुढच्या वर्षीची तयारी चालू आहे. तसं केलं तरच ते होऊ शकतं, कारण की जे चमडं पाहिजे, ज्या क्वालिटीचं पाहिजे, त्याचा साठा करून घ्यावा लागतो आपल्याला, तर ते होत नाही. आत्ता 2 महिन्यावर आपण ते करू शकत नाही. चमडं बनण्यासाठी पण एक वेगळी प्रोसेसर आहे, त्यासाठी कडक ऊन असणं आवश्यक आहे. ते जेव्हा जनावराचं चमडं येतं, जेव्हा मृत जनावर असतं, त्याचं चमडं एका केमिकलमध्ये टाकलं जातं 3 दिवस, नंतर त्याच्या 3 दिवसानंतर केसं काढली जातात, त्यानंतर ते एका तक्ता म्हणतात, फलाट असतो एक, त्याच्यावर ते ताणलं जातं, त्यानंतर ते आमच्याकडे येतं, आम्ही ते भिजवतो पाण्याने आणि शिवतो. अशी एवढी प्रोसिजर आहे.
शिवायला वाळायला पण त्याला एक एक दोन दोन दिवस लागतात. ही जी शिवण आहे, येस, ही तुम्ही शिवता? येस. तुमच्याकडे चमडं आल्यानंतर पूर्वी तुम्ही परत एकदा भिजवून घेता? परत एकदा भिजवावं लागतं. ते कशात भिजवता? पाण्यात, साध्या पाण्यात. किती तास? एक अर्धा एक तास खूप झाले. आणि मग शिवल्यानंतर पुन्हा वाळवायला लागतं? परत वाळवावं लागतं. याच्यावर बांधून? हो हो. तेव्हा असा आवाज येतो? येस, तेव्हा त्याचा तसा आवाज येतो. आणि ताशाचं काय आहे? ताशा आता हे कसं आहे, हे तांब्याचा ताशा आहे. हां, त्याच्यात ताशात पण वेगवेगळे प्रकार येतात, स्टीलचे वगैरे असतात. पण आपल्या इथं म्हणजे पुण्यात आणि महाराष्ट्रात किंवा पथकांमध्ये तर तांब्याचेच वापरतात ताशे, स्टीलचे वगैरे कोणी वापरत. आणि ह्याचं पण आता चॅलेंजेस आहेत या पुढच्या काळात की हे बनवणारे कारागीर फार थोडे राहिलेत. बरं, एकदम हार्डली दोन चार जण राहिलेत. तर पुढच्या भविष्या काळात कसं होईल माहिती नाही. हे पूर्ण हाताने, आता तुम्ही जर हे बघितलं तर हे पूर्ण अखंड भांड आहे, याला कुठेही जॉईंट नाही. होय होय. हे पूर्ण आणि वजन पण बघितलं तर याला भरपूर आहे. हो. आणि हे पूर्ण हाताने बनवलेलं आहे, याला 6 ते 7 वेळा गरम करावं लागतं तेव्हा तो बनतो. ओंकार, एवढ्या वेगवेगळ्या गोष्टी तुझ्याकडनं जाणून घेतल्या आहेत, ज्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टची ही संकल्पना आहे, गणेशोत्सवाशी संबंधित वेगवेगळ्या लोकांशी बोलणे, संवाद साधणे, मुलाखत, तर त्या मंडळाचं आणि तुझं काही संबंध कधी आला आहे का? काय नातं आहे तुमचं? आमचे ढोल दरवेळेस वाजत असतात भाऊसाहेब रंगारीला. आणि म्हणजे जी मानाची पथकं, आम्ही पण शोध घेत असतो की आमची पथकं कोणत्या महत्त्वाच्या मानाच्या गणपतींना वाजवत आहेत. तर भाऊसाहेब रंगारी हे खूप मोठं मंडळ आहे आणि आमचं कायमच आमचे ढोल वाजत असतात. एकतरी पदक असतंच तर भाऊसाहेब रंगारीला. वा, हे असं आहे. वा 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 वा, क्या बात आहे. ध्वनी प्रदूषण करणाऱ्या स्पीकरच्या भिंतींना बाजूला सारून आपली परंपरा जोपासणाऱ्या ढोल ताशा पथकांचा उदय झाला. पण या ढोल ताशा पथकांना उलाढाल चित्रपटामध्ये वाजवायला बोलून संगीतकार अजय अतुलने एक वलय दिलं. पण हे सगळं वलय उपभोगणाऱ्या ढोल ताशा पथकांची पानं, ताशांची पानं, ढोलांची पानं सुरेलपणाने बांधून देणाऱ्या ओंकार गाडे यांच्याशी आज आपण बातचीत केली. ओंकार गाड्यांची ही कारकीर्द, सुनील गाडे हे नाव, शब्दशः हजारो ढोलताशा वाजवणाऱ्या वादकांच्या काळजामध्ये वसलेलं आहे. तुमचा व्यवसाय उत्तरोत्तर असाच बहरत राहू दे ही गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो. ओंकार, तू इथं आलास, खूप मनमोकळ्या गप्पा मारल्यास, तुमच्या व्यवसायाचे वेगवेगळे पैलू आम्हाला सांगितलेस, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या फेसबुक पेजवर, यूट्यूब चॅनेलवर, इन्स्टा पेजवरती बघत रहा लोकमानसाचा महाउत्सव, पुण्याचा गणेशोत्सव.